फ्रेंड्स, नमस्कार. अश्विनी भामरे व्लॉग्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एकदम छान अशी टेस्टी रेसिपी बघणार आहोत. चला तर आता आपण किचनमध्ये जाऊया आणि रेसिपी काय आहे ते बघूया. त्याच्या आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. इथं आपण गॅस पेटून घेतलेला आहे आणि कढई ठेवली, तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये. आणि आता इथं लसूण ठेचून लसूण टाकलेलं आहे तेलामध्ये. लसूण छान परतून घ्यायचं आहे. आता स्वच्छ धुवून घेतलेली सुकट आहे, ती सुकट त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि छान अशी परतून घ्यायची त्याच्यात. आता तेलामध्ये सुकट परतून घेते मी. आता सुकट छान 2 मिनटं अशी मस्त छान परतून घेतलेली आहे आणि त्याच्यात आता मी चिरलेले वांगं टाकले. जेव्हा आपल्याकडे भाजीला काही नसतं तेव्हा एक वांगं, कांदा किंवा बटाटा असं मिक्स केलं सुकटमध्ये तर खूप छान भाजी होते. एकच वांगं होतं माझ्याकडे उरलेलं, ते वांगं आणि कांदा आणि बटाटा चिरलेला तो मिक्स करून घेतला. आता त्याच्यात आता छान असं परतून घ्यायचं आहे. खूप छान आणि असं टेस्टी भाजी बनते. सुकट, वांगी, बटाटे, कांदा असं मिक्स केला तर एकदा नक्की करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. आणि साधी आणि सोपी रेसिपी आहे, पटकन होणाऱ्यातली आहे. बघू शकता तुम्ही आता छान परतून झालेलं आहे आणि मी आता याच्यावरती 2 मिनिट झाकण ठेवून घेते. 2 मिनिट झाल्यानंतर झाकण काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता सुकं खोबरं जे मिक्सरमध्ये वाटलेलं होतं ते घातलं आहे मी. आणि त्याच्यात आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत. हळदी पावडर टाकली, लाल मिरची पावडर आणि थोडासा काळा मसाला. तुमचे रेग्युलर जे मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता. तुम्ही किती तिखट खातात त्यानुसार मसाले टाकायचे. चवीनुसार मीठ टाकायचे. आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळे सगळे मसाले आणि भाजी आपले आता मस्त छान मिक्स होते. बघा किती छान दिसते. तुम्हाला सुकी हवी असेल तर तुम्ही असं सुकीही करू शकता आणि थोडं तुम्हाला ग्रेव्ही, थोडा रस्सा हवा असेल तर तुम्ही रस्सा पण करू शकता. खूप छान लागते खायला. छान मिक्स करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. पाणी टाकून घेतलेलं आहे. आता तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता तुम्हाला किती ग्रेव्ही हवी त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचे आणि छान शिजून घ्यायची भाजी. बघा किती छान कलर दिसतोय. इथं आता आपली भाजी शिजलेली आहे, छान कलरही आलेला आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर दिसतोय. आता इथे वरती तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता, माझ्याकडे नाही आज. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.